पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी भराडी देवीकडे उद्धव ठाकरे यांचे साकडे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे विराजमान होऊ देत यासाठी आंगणेवाडी येथील भराडी देवीला गाऱ्हाणं घालण्यात आलं. उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आंगणेवाडी येथील भराडी देवीचे सपत्नीक दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक यांच्यासह अनेक मान्यवर होते. विनायक राऊत यांनी अशा पद्धतीचे सांगणे केल्यानंतर तेथील पुजाऱ्यांना देखील देवीला गाऱ्हाणं घातलं आणि यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या गाऱ्हाण्याला साथ दिली. एकदा मुख्यमंत्री म्हणून आलेले आहेत, परत मुख्यमंत्री त्यांनाकडे विनंती करत की माझे नेकृत असं पहिलं मुख्यमंत्री होतो, त्याचप्रमाणे ह्या वेळामध्ये लेकरात मुख्यमंत्री करून लेकरातमध्ये सहकुटुंब सहपोषक तुझ्या दर्शनाखानून लेकराखांना तुझी यथाशक्ती शवाच्याकडी करून श्रीदेवी भराडी माते की आशीर्वाद द्यायला आणि आज सुद्धा अत्यंत नम्रपणाने मातेचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि तिला साजरं घातलंय. या देशामध्ये जी हुकूमशाही पाहते आहे तिच्या विरुद्ध जो लढा आम्ही सगळेजण मिळून देतो आहोत, त्या लढ्याला आशीर्वाद दे आणि पूर्ण निर्विवाद यश दे आणि ते यश मिळाल्यानंतर पुन्हा तुझ्या दर्शकांना वाजत गाजत ब्युरो रिपोर्ट SBN मराठी आंगणेवाडी मालवण.